पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेरी माती मेरा देश मोहिमेअंतर्गत देशभरात अमृत कलश यात्रा काढण्यात येणार असल्याचं सांगितलं होतं मेरी माती मेरा देश या अभियानाअंतर्गत देशासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या शूरवीर आणि सैनिकांच्या स्मरणार्थ शिलाफलक स्मृती फलकही लावण्यात येणार आहे त्याचप्रमाणे आज अंबरनाथ नगरपालिकेकडून देखील अमृत कलश यात्रा काढण्यात आली यावेळी अंबरनाथ विधानसभा निवडणूक प्रमुख गुलाबराव करंजुले पाटील आणि अंबरनाथ विधानसभा संयोजक अभिजित करंजुले पाटील यांनी सुद्धा अमृत कलशामध्ये मुठभर माती व मुठभर तांदूळ गोळा केले देशाच्या कानाकोपऱ्यातून सात हजार पाचशे कलशांमध्ये माती वाहून ही यात्रा देशाची राजधानी दिल्लीपर्यंत पोहोचणार आहे या प्रवासात देशाच्या विविध भागातून झाडेही आणली जातील सात हजार पाचशे कळशामध्ये आलेली माती आणि वनस्पती यांचे मिश्रण करून राष्ट्रीय युद्ध स्मारकाजवळ अमृतवाटिका बांधण्यात येणार आहे ही अमृतवाटिका देखील एक भारत श्रेष्ठ भारतचे भव्य प्रतीक असेल ब्युरो रिपोर्ट न्यायदरबार अंबरनाथ